नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सिंपल असा खिचडी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम मी एक वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, जिरं, हळद, मीठ, मोहरी, धनापूड, मिरची पूड आणि तूप असे मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेलं टॅमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण असं मी घेतलेलं आहे. आता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ आणि डाळ एकत्र धुतली तरी चालते. ही छान अशी धुवून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि कुकरमध्ये आपल्याला एक वाटी तांदळासाठी मॅक्सिमम 1 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्या 1 लिटर पाण्याला उकळी येऊन दिली, त्याच्यानंतर मी हे ह्याच्यात ओतलेलं आहे. आता आपण हे छान शिजण्यासाठी ठेवणार आहोत. ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं साजूक तूप घालायचं आहे, जेणेकरून आपली हे जे पाणी आहे कुकरमधून बाहेर न येऊ त्याच्यासाठी हे करायचं आहे. ह्याच्या छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता हे सगळं छान तडतडून दिल्यानंतर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यात टमॅटो टाकायचा आहे, तुम्ही पाहू शकताय. हे सगळं फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला ही खिचडी शिजलेली ह्याच्यामध्ये ओतायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये भरून पाणी ओतायचं आहे. आणि 1-5 ते 10 मिनटं वाफ करून घेतल्यानंतर आपल्याला एकीकडे तडका करून घ्यायचा आहे. तडक्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे घालायचं आहे ते पुन्हा तुम्ही घालू शकता. मी इथे बेडगी मिरची, कढीपत्ता, जिरी, मोहरी, लाल तिखट आणि धनापूड असं मी या फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला नसेल टाकायचं तर स्किप केलं तरी चालेल. आणि ही छान अशी कडक फोडणी आपल्याला आपल्या खिचडीमध्ये ओतून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकताय. खूप असा सुंदर तडका घातलेला आहे आणि आपली खिचडी खूप अशी सुंदर खायला लागणार आहे. या खिचडीला इंद्रायणी तांदूळ वापरला तर ही खिचडी खूप चवदार होते. दुसरा तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, अन्यथा इंद्रायणी तांदूळच घ्या, कारण इंद्रायणी तांदळाची चव काहीतरी वेगळीच असते. आणि आता हे सगळे एकत्र करून घ्यायचं आहे. असल्यास भरून कोथिंबीर आणि साजूक तूप टाकून घ्या आणि तयार आहे आपली गरमागरम खिचडी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा. थँक्यू.